आणखी एक मोठी अपडेट समोर येते. 2024 साली नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये राजकीय सामना रंगणार आहे. वाराणसीमध्ये मोदी विरुद्ध प्रियंका गांधी यांच्यामध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी आता दोघी पक्षांकडून तयारी सुरू झालेली आहे. 2024 साली नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये राजकीय सामना रंगणार आहे. वाराणसीमधून हे दोन्ही नेते निवडणूक लढवणार असल्यामुळे आता सर्वांच्या नजरा या निवडणुकीकडे असणार आहेत. त्यामुळे निकाल नेमका काय होतो ती मोठी उत्सुकता असणार आहे. तर दुसरीकडे देशात 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. 2024 साली राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसनं याबाबतची घोषणा सुद्धा केली आहे. त्यामुळे आता अमेठीमध्ये राहुल गांधींविरुद्ध स्मृती इराणी यांच्यामध्ये लढत होणार आहे. काँग्रेसचे अजय राय यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. बिल्कुल राहुल गांधी अमेठी से लड़ेंगे. अमेठी के लोग यहाँ आए हैं और जहां से प्रियंका गांधी जी की इच्छा बनारस अगर होगी हमारा एक एक कार्यकर्ता उनके लिए जान लड़ा